उद्या नायगाव येथे सहविचार सभेचं आयोजन. सहविचार सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, शिवराज पाटील होटाळकर यांनी केलं जनतेला आवाहन. गेल्या अनेक दिवसापासून नायगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवित जनतेची सेवा केली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागले असून उद्या नायगाव येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सहविचार सभेस मोठ्या प्रमाणात जनतेने यावे आणि आपले मत मांडावे असे आवाहन शिवराज पाटील होटाळकर यांनी केले आहे. या प्रसंगी श्रीकांत पाटील माजरमकर, प्रदीप पाटील मारवाळीकर, गणेश पवळे, रावसाहेब पाटील बेलकर, महेश देशपांडे, महेश हंबर्डे, श्रीपद पाटील माजरमकर, गजानन शिंदे, गजानन हंबर्डे, गुलाब पाटील सोमठानकर, आनंद पाटील शिंदे, विकास पाटील, पत्रकार बाळासाहेब पांडे, माधव धडेकर आदी उपस्थित होते. नीळकंठ जाधवसह मी वर्षा कांबळे, माइंडलाइट मीडिया. दिनांक 22 तारखेला नायगाव इथे नायगाव विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांचं मतदारांचं या ठिकाणी सहविचार सभा आयोजित केली आहे. मी सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, सगळ्या मतदारांना नम्र आवाहन करतो, म्हणजे आपण या सगळ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहावं, आपलं या सभा मंडळामध्ये आपल्या ठिकाणी मत मांडावं, आपल्या अडचणी त्या ठिकाणी मांडाव्या आणि खुलं व्यासपीठ म्हणून आम्ही त्यांच्यासाठी त्या ठिकाणी हे व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्या व्यासपीठावर आपल्या व्याता आपल्या आपल्या मनात जे काही या नायगाव विधानसभा मतदारसंघाबद्दल जे काही विचार असतील ते विचार या ठिकाणी मांडावे असे मी सगळ्यांना त्या ठिकाणी आवाहन करतो. जास्तीत जास्त संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहावं असं आपल्या सगळ्यांना विनंती करतो.